सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत 1283 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 1062 अहवाल निगेटिव्ह तर 221 अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. सोलापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची आकडा वाढतच आहे. आजपर्यंत एकूण ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या 10,248 तर 292 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर 7,077 रुग्णांना रुग्णालयातून बरे करून घरी सोडले आहे. तर सद्यस्थितीत 2,878 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.